महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा. वेगळा प्रथम कॉल आला अंदाजे रात्री 2 सुमारास. भंगार गोडाऊनला आग लागलेली आहे. चारही बाजूने आग लाग पसरलेली आहे. आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व फायर ब्रिगेडच्या एकूण 9 गाड्या मागवलेल्या आहेत. मदतीसाठी उल्हासनगरची एक गाडी बोलवलेली आहे. तसेच 2 टँकर पाण्याचे बोलवून घेऊन घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आगीवर पूर्णपणे नियंत्रण केलेले आहे. आग आटोक्यात आलेली आहे सध्या. काय सर नाही आगीचं निश्चित कारण तर सांगू शकत नाही का भंगाराची आहे कशामुळे लागले हे निश्चित काय सध्या तरी सांगता येणार नाही. तथापि आग पसरण्याचे कारण हवेचा जो तर जास्त आहे. हवा पसरली त्याच्या अनुषंगाने ती आग पसरत गेले. किती गोडाऊन जळून खाक झाले गोडाऊनची निश्चित संख्या सांगता येणार कारण की अवढेवे गोडाऊन आहेत. ज्या ठिकाणाहून मटेरियल असं टाकलेलं आहे साधनसामुग्री असेच आणून टाकलेलं आहे त्यामुळे निश्चित सांगता येणार गोडाऊनची संख्या किती आहे ती. घटनास्थळी अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही तशी आपल्याकडे कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही आहे. मी दामोदर वांगड उपमुख्य अग्निशमन अधिकारी. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.